लोहार हा शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून गाळमिश्रित पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायत प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन स्वच्छ व शुद्ध पाणी पुरवठा करावा या मागणीसाठी येथील नागरिकांनी मुख्याधिकारी सोनम देशमुख यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरिकांच्या नळाला शेवाळ व गाळमिश्रित पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामुळे नागरिकांना कावीळ, साथीचे रोग यासह विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या भागात शुद्ध पाणी पुरवठा होणे आवश्यक आहे. तसेच या प्रभागात एक कूपन नलिका असून यास मुबलक पाणीही आहे, परंतु केवळ वीज पुरवठा जोडण्यात न आल्याने नागरिकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या कूपन नलिकेचा वीज पुरवठा त्वरित जोडून सुरळीत व शुद्ध पाणी पुरवठा करून नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवावी असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अमोल माळी, महेश सुरवसे, शंकर माळी, दिनेश क्षीरसागर, नानासाहेब क्षीरसागर यांच्यासह नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.